नमस्कार, टाइम्स 9 न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। संपूर्ण भारतात प्रथमच स्वहस्ताक्षरानं 4 कुराण लिहिणारा औलिया, प्रतिनिधी हुसेन मुलानी। मनात ठाम निश्चय करून कोणतंही कार्य प्रामाणिकपणे व आध्यात्मिक मार्गाने केल्यास ते अशक्य नसून त्यासाठी मनापासून निस्सीम भक्तीची भावना असायला हवी। असंच एक सज्जन गृहस्थ अल्लाह आणि प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या भक्तीत सर्वस्व वाहून देणारा पारशी जिल्हा तालुका सोलापूर येथील औलियाचं नाव आहे हाजी गुलाब बाबूलाल पठाण। व 81 वर्ष 1953 साली मराठी माध्यमातून तिसरी पर्यंत शिकलेले, परंतु लहानपणापासून ते वयाच्या 45 वर्षापर्यंत टमाळखोर, सतत कोणाशीही भांडण करणारा, मारामारी करणारा म्हणून बदनाम झालेला व्यक्ती, कोणताही व्यक्ती त्याच्याजवळ फिरकत नव्हता। त्याच्या भीतीनं इतरांचा थरकाप उडायचा, इतका दरारा होता। देवाच्या कृपेनं वयाच्या 46 वर्षी त्यांचे गुरु हाजी आयाजुल कादरी आणि विशेषतः हैदराबाद येथील पीर सुफी संत हजरत खलीउल्लाह शाह साहब यांच्या कृपादृष्टीमुळं त्यांच्या जीवनाचा काया पालट झाला आणि त्यांच्या प्रेरणा मिळाली आणि गुरु आयाजुल कादरींकडून अरबी भाषेतील 12 आलिफ बेते ही अगोदर शिकले। त्यानंतर पुढे 2 संपूर्ण कुराण वाचन करण्यास शिकलं। त्यानंतर गुरूंनी त्यांना कुराणामधील काही सुरे आयात तोंडपाठ करण्यास सांगितली। जसजसे ते कुराण पठण करत गेले तसतसे त्यांच्या जीवनावर परिवर्तन होत गेलं। त्यामुळं आयुष्यात हलाल आणि हरामची माहिती झाली। त्यामुळं त्यांनी ठाम निश्चय केला की काहीही झालं तर आपण कुराण स्वहस्ताक्षरात लिहायचं आणि त्यांनी लिहिण्यास सुरुवात देखील केली। आज तागायत 3 कुराण स्वहस्ताक्षरानं लिहिली असून चौथं 50% पूर्ण झालं। 2014 पहिलं कुराण लिहिलं असून त्याला 19 महिने 9 दिवसाचा कालावधी लागला। तो कुराण आवाटी तालुका पारशी येथील सुफी संत हजरत वली बाबा यांना भेट म्हणून दिला। दुसरा कुराण लिहिण्यास 22 महिन्याचा अवधी लागला। तो कुराण त्यांनी हैदराबाद येथील सुफी संत हजरत मिर्चा सरफराज बेग जे तेथील निजाम सरकार जे वात्सल्य आहे त्यांना भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला। आणि तिसरं कुराण लिहिण्यास 22 महिन्याचा कालावधी लागला। सर्व कुरा मार्कर पेनने लिहिले आहे। त्यांनी आजतागायत आवाटे जिल्हा सोलापूर परंडा, जिल्हा उस्मानाबाद गाडेगाव, निजाम जवळा जिल्हा उस्मानाबाद केत सायगाव, जिल्हा बीड, कागल कोल्हापूर, मासाहेब खुर्ची कर्नाटक हैदराबाद, उस्मानाबाद आदी विविध दर्गावर जाऊन ते स्वहस्ताक्षरानं कुराणाच्या आयात लिहिल्या आहेत। अरबस्थानमधील मस्जिदे नबवीमध्ये जाऊन त्यामध्ये सुरा लिहिण्याचं माझं स्वप्न होतं, मात्र तेथील सरकारनं परवानगी न दिल्यानं माझी इच्छा अपूर्ण राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। दैवानं मला आणखीन आयुष्य दिलं तर माझ्या मुलाच्या नातीच्या विवाहात माझ्यावर स्वहस्ताक्षरानं कुराण लिहून मला तो नातीला भेट देणार असल्याचा मानस व्यक्त केला। ते आध्यात्मिक मार्गानं जीवन जगत असल्यानं त्यांचं संपूर्ण कुटुंब त्याच मार्गावर चालत आहे, त्यामुळं ते भाग्यवान समजतात। त्या काळी नगिना सायकल मार्ट हे त्यांचं पारशीमध्ये प्रसिद्ध सायकल दुकान होतं। आजही त्या जागेवर त्यांची मुले नाटवंडे व्यवसाय करतात। त्यांना 3 मुले 1 मुलगी तसेच मुलामुलींची 8 नाती 8 नातवंडे असून त्यांची प्रकृती आजही ठणठणीत असून अशा त्या सज्जनांना टाइम्स 9 मराठी न्यूज तर्फे सलाम। चौखट पे है सरखम तो कोई भी हस्ती, चौखट पे है सरखम तो कोई भी हस्ती, हर चीज सुहानी महंगी हो या सस्ती, हर चीज सुहानी महंगी हो या सस्ती, अजमेर की गलियों में पीर परस्ती, अजमेर की गलियों में पीर परस्ती, है दीन का मस्कन ईमान की मस्ती, ख्वाजा तेरी बस्ती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती।
गम से कोई भी रिश्ता नहीं रहता, दुनिया के गम से कोई भी रिश्ता नहीं रहता, बेशक किसी भी बात का सदमा नहीं रहता, बेशक किसी भी बात का सदमा नहीं रहता। लंगर अली के नाम का भटका है रात दिन, लंगर अली के नाम का भटका है रात दिन, लंगर अली के नाम का भटका है रात दिन। बस्ती में तेरी कोई भी भूखा नहीं रहता, ख्वाजा तेरी बस्ती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती। दीवानों की हर गलती नजरअंदाज करती है, दीवानों की हर गलती नजरअंदाज करती है, नजर से तेरी हर एक आरज़ू परवाज करती है, ख्वाजा तेरी बस्ती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती। या ख्वाजा हमें दामन निस्बत में छुपा ले, या ख्वाजा हमें दामन निस्बत में छुपा, सिवा किसी का सहारा नहीं हमें, तेरे सिवा किसी का सहारा नहीं हमें। ये दुनिया छूट जाए तो किस बात का है गम, ये दुनिया छूट जाए तो किस बात का है गम, ये दुनिया छूट जाए तो किस बात का है गम, छूटे तेरी छठी ये गवारा नहीं हमें। ख्वाजा तेरी बस्ती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती। खिलाए फूल ईमा के तेरे पाकीज़ा मकसद ने, खिलाए फूल ईमा के तेरे पाकीज़ा मकसद ने, सवारा है तुझे ख्वाजा यकीनन नूरे अहमद ने, ख्वाजा तेरी बस्ती में रहमत बरसती।